नमस्कार मित्रांनो, आयुर्वेदिक उपाय या यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मित्रांनो, बीडी, पान, तंबाखू, गोवा, गुटखा त्याचबरोबर खर्रा यासारख्या व्यसनांमुळे आपले दात हे अस्वच्छ झालेले असतात। आपल्या दातांच्या आतील बाजूस तांबड्या कलरचा एक थर आलेला असतो, त्याचबरोबर बाहेरच्या बाजूने सुद्धा पिवळसर झालेले असतात। बरेच लोक दातांमधील कीड काढण्यासाठी त्याचबरोबर आपले दात स्वच्छ करण्यासाठी डॉक्टरकडे जात असतात, परंतु त्यानंतर जी प्रक्रिया केली जाते त्यामुळे आपल्या दातांची सेन्सिटिव्हिटी वाढण्याची शक्यता असते। त्याचबरोबर हिरड्यांमध्ये जी पकड असते तर ती ढिली होऊन आपले दात हे लवकर पडण्याची शक्यता निर्माण होत असते। त्याचबरोबर आपल्या दातांमध्ये फटी सुद्धा पडत असतात। तर या सर्व समस्यांपासून वाचायचं जर असेल तर समोर जे दिसणार आपण मिश्रण तयार करत आहोत, तर हे मिश्रण या व्यक्तींसाठी अतिशय महत्वाचं आहे। मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि या एका व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका। या उपायासाठी आपल्याला लागणार आहे ते म्हणजे एक आलं। तर हे आलं आपल्याला थोडं किसून घ्यायचं आहे। आल्यामध्ये असणारे जे फ्री रॅडिकल्स असतात तर त्यामुळे आपल्या जिभेवरील जे बॅक्टेरिया असतात तर ते मरण्यासाठी या आल्याचा उपयोग होत असतो। त्याचबरोबर आपल्या दातांभोवती जी हिरड्यांची पकड असते तर ती सुद्धा मजबूत होण्यासाठी आल्याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होत असतो। एक वेळ वापरण्या इतका हा उपाय आपण करणार आहोत, त्यासाठी एवढं आलं आपल्याला पुरेसं होणार आहे। तर हे किसलेलं आलं आपल्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला दुसरा जो पदार्थ मिक्स करायचा आहे तो म्हणजे आपल्या सर्वांच्या घरामध्ये उपलब्ध असणारं मीठ। आपल्या दातांमधील तांबूस रंगाचा जो थर असतो तर तो काढण्यासाठी, तो क्लीन करण्यासाठी या मिठाचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होत असतो। बऱ्याचशा टूथपेस्टमध्ये मिठाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो। आपल्याला अर्धा चमचा मीठ या आल्यामध्ये मिक्स करायचं आहे। त्यानंतर या मिश्रणामध्ये आपल्याला अजून एक पदार्थ जो मिक्स करायचा आहे तर तो म्हणजे लिंबू। लिंबू आपण कापून घेणार आहोत। हे कापून घेतलेलं लिंबू आपल्याला या मिश्रणामध्ये मिक्स करायचं आहे। हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला हे मिश्रण तयार करायचं आहे, जेणेकरून हे आपल्याला ब्रशने किंवा बोटांनी आपल्या दातांवरती लावता येईल। तर हे असं मिश्रण आपल्याला सकाळी आणि संध्याकाळी असं दोन वेळेस आपल्या दातांवरती यूज करायचं आहे आणि असं 3 ते 4 दिवस यूज केल्यानंतर आपल्या दातांवरील पिवळेपणा जो आहे तो कायमस्वरूपी निघून जाईल। त्याचबरोबर जो लाल रंगाचा तांबूस रंगाचा थर आलेला आहे तो सुद्धा यामुळे पूर्णतः चकाचक होऊन निघून जाईल। हा उपाय केल्यानंतर बऱ्याच व्यक्तींना लिंबामुळे थोडीशी दातांना सेन्सिटिव्हिटी वाढण्याची शक्यता असते, परंतु अशा व्यक्तींनी आपले दात स्वच्छ केल्यानंतर त्यावरती एक बोट मधाचं चोळल्यानंतर आपली दातांची सेन्सिटिव्हिटी आहे तर ती सुद्धा यामुळे होणार नाही। चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया एका साध्या उपायासह। तोपर्यंत तुम्ही या व्हिडिओला एक लाईक द्यायला मात्र विसरू नका। सदृढ रहा, निरोगी रहा, धन्यवाद।